नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा येथील वाळू ठेकेदाराचा मनमानी कारभार बिनधास्तपणे सुरू असून प्रशासनामधील अधिकारी याकडे कानाडोळा करत असताना दिसून येत आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार वाळू डेपोवरून ज्या गाड्या वाहतूक करतील त्याला देखील GPS लावले पाहिजे, तसेच त्याची देखील नोंद रजिस्टरमध्ये झाली पाहिजे. ज्या ग्राहकाला वाळू लागणार आहे त्यांनी ऑनलाईन पोर्टलवर आधार कार्डने नोंदणी केली पाहिजे. क्षेत्रीय यंत्रणेद्वारे या ठिकाणी भेट देऊन काय काळा बाजार सुरू आहे, तसेच दररोज किती टन वाळू उपसा केली जाते व डेपोपर्यंत जमा होते हे देखील तपासणे गरजेचे आहे. क्षेत्रीय यंत्रणेचे जे कोणी अधिकारी या ठिकाणी नेमले जातील त्यांनी चौकशी करून कारवाई करण्याचं अपेक्षित आहे. महाराष्ट्र TV24 करिता जिल्हा प्रतिनिधी मिर्झा आफिकची रिपोर्ट, नंदुरबार. आंखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय. यहाँ आंखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं. मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं. तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है. आंखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर. डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर. डायल करें 3502300.